ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक उपप्रादेशिक कार्यालय दिंडोरी तालुक्यातील आदिवासी विकास कार्यालय सोसायटी चाचडगाव अंतर्गत चिकाडी येथे आधारभूत किंमत धान खरेदी केंद्र हंगाम 2021-22 शुभारंभ महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. धान खरेदी केंद्रामुळे याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना येणार आहे. विक्रीसाठी नोंदणी करून शासकीय आधारभूत किमतीअंतर्गत आपल्याकडील धान विक्री करावी असे आवाहन देखील विधानसभा अध्यक्ष नामदार झिरवाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे. आधारभूत धान खरेदी हंगाम 2021-22 शेतकऱ्यांनी 7/12 राष्ट्रीयकृत बँकेचे चालू खात्याचे पासबुक झेरॉक्स आधार कार्ड हे कागदपत्रे अनिवार्य आहेत अशी माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ विम नाशिक मोरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, गोपाळराव धूम, पोलीस पाटील संघटना जिल्हा अध्यक्ष चिंतामण मोरे, अरुण बोडके, सरपंच भरत भोये, माननीय सरपंच सुरेश भोये, सुनील भोये, चिंतामणराव भोये, सोमनाथ गवळी, उपसरपंच श्री म शकुंतला भोये, पोलीस पाटील श्री म हर्षदा भोये, जयराम भोये, अंबादास गावित, श्रीम सपकाळ मॅडम, सचिव पालवी, सोसायटी चेअरमन, कर्मचारी त्याचप्रमाणे परिसरातील शेतकरी यावेळेला उपस्थित होते. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.